जाहीर मारलं पत्रकारांना, म्हणजे व्हिडिओ काढून किशोर पाटील आपलं जो आमदार जे आहे त्याला मारलं, चार पाच दिवस आधी त्या आमदारांनी त्याला धमकी पण दिली होती की तुला पाहून घेतो म्हणून. ते इश्यू एक लक्षात घ्या की कायदा मानायचंच नाही असं ज्यावेळेस राज्यामध्येच येतं त्यावेळेस आमदार आणि आमदारांची मुलं कुटुंब आपल्याच आपलं कोण वाकडं करणार अशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे मी जसं मागच्या एका ट्विटमध्ये म्हटलं होतं, लोकसभेचे इलेक्शन जसं जसे येतील तसं तसं भीतीचं वातावरण जे आहे ते वाढवल्या जाईल आणि त्याच्यातलाच हा एक भाग मी मानतो आहे की पत्रकाराला मारणं, दहशत निर्माण करणं आपण ज्याला म्हणतो, सिलेक्टिव्हली पत्रकाराच्या विरोधात काही केलं तर टी व्ही न्यूज आंदोलनं लोकांचं कंडेमनेशन कारवाई करा अमुक करा असे स्टेटमेंट्स येत असतात आणि तिथे मग सामान्य माणसाला असं वाटतं की जीवनपणा अजून शिल्लक राहिलेला आहे आणि तिथून त्याला शाश्वत वाटतं. आज ज्यावेळेस पत्रकारालाच मारलेलं आहे आणि कारवाई काही होत नाही असं ज्यावेळेस होतं आहे त्यावेळेस पुन्हा एक भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण करण्याचं चाललेलं आहे. लोकांनी ह्या भीतीच्या वातावरणामध्ये आपण यापुढे जगायचं का याचा निर्णय त्यांना 2024 निवडणुकीमध्ये द्यावा लागेल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.